हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत कुळथाचे किंवा हुलग्याचे खमंग असे थालीपीठ हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता चला तर मग सुरू करूया त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत साधारणत दीड कप किंवा दीड वाटी कुळथाचं म्हणजेच हुलग्याचं पीठ थंडीमध्ये हे पीठ जास्त प्रमाणामध्ये खाल्लं जातं त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे बेसन पीठ त्यानंतर गव्हाचे पीठ जर तुम्ही कुळीत दळताना गव गहू टाकले असतील तर पिठाचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे तांदळाचं पीठ इथे आपण एक वाटण करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे थोडेसे शे शेंगदाणे हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार आवडीनुसार घ्यायचे आहे त्यानंतर लसूण थोडासा आल्याचा तुकडा थोडासा ओवा कारण हुलग्याचं पीठ आहे ते पचायला जड असतं म्हणून थोडासा ओवा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया जिरे आता आपण हे पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक न करता थोडंसं ओबडधोबड ठेवलं तरी चालेल तर अशा पद्धतीने आपलं वाटण रेडी झालं आहे आणि हे वाटण आपण पिठांमध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया बारीक कापून घेतलेला कांदा इथे मी दोन कांदे वापरले आहे त्यानंतर भरपूर कोथंबीर आपण त्यामध्ये टाकूया जर कोथंबीरीचे देठ हे कोवळे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता त्यानंतर अगदी थोडीशी हळद खूप जास्त नाही तर अगदी थोडीशी टाकायची आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया थोडंसं लाल तिखट आपण हिरवी मिरची सुद्धा इथे वापरलेली आहे म्हणून लाल तिखट टाकताना थोडंसं बेताचंच टाकायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ दोन चमचे तेल थोड़ थोड़ हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे घट्टसर असं भिजवायचं आहे जसं आपण थाली पिठांना बनवतो त्याच पद्धतीचं कणिक आपल्याला इथे हवं आहे आणि त्याच पद्धतीने आपण हे पीठ मळून घेऊया कुणाकुणाला शेंगोळे हे आवडत नाही पण थंडीमध्ये हे खाल्ले गेले पाहिजे माझ्या मुलालासुद्धा शेंगोळे फारसे आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी हा मी इनोवेट केलेला पदार्थ आहे आणि त्याला हे थालीपीठ खूप आवडतात तर अशा पद्धतीने हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि घट्टसर असं मळून घ्यायचं आहे कोळथाचं पीठ हे थोडंसं चिकट असतं म्हणून पाणी थोडं थोडंच वापरायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण भिजवून घेतला आहे आणि तुम्ही बघत असाल की हे थोडंसं चिकट आहे थोड्या वेळानंतर आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून हे छान मळून घ्यायचं आहे इथे मी घेतलं आहे प्लॅस्टिकचा पेपर त्याला आपण थोडंसं तेल, तेल लावून घेऊया आणि त्यानंतर छोटासा गोळा घेऊन त्यावर आपण थालीपीठं थापून घेणार आहोत थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान थापून घ्यायचं आहे जर तुम्हाला थापायला वेळ नसेल तर त्यावर एक प्लॅस्टिकचा पेपर ठेवायचा पुन्हा आणि लाटण्याने छान लाटून घ्यायचे पातळ लाटा किंवा मिडियम लाटा तर अशा पद्धतीने आपण सर्व थालीपीठ हे बनवून घेऊया अतिशय खमंग लागतात आणि थंडीमध्ये तर नक्कीच तयार करा हा पदार्थ खूप छान लागतो आणि थंडीसुद्धा संपत आली आहे आणि तुमचं हुलग्याचं पीठ जर राहिलं असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि त्यानंतर आपण तेलाच्या सह्याने छोटे छोटे होल्स आपण त्याला करून घेऊया जेणेकरून आपलं हे थालीपीठ खमंग भाजलं जाईल आणि आपल्याला त्यामध्ये तेल सोडता येईल इथे मी तवा गरम करून घेतला आहे आणि त्यावर आपण टाकूया थोडंसं तेल त्यावर आता आपण थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेमवर आपण हे तीन ते चार मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटानंतर आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे खूप टेस्टी लागतं ज्यांना शेंगोळे आवडत नाही त्यांनी तर नक्की घरी ट्राय करून बघा आता पुन्हा आपण यावर झाकण ठेवूया कारण हुलग्यांचं जे पीठ आहे कोळथाचं जे पीठ आहे ते लवकर शिजत नाही आणि जर ते शिजलं नाही तर पोटामध्ये गडबड होण्याची शक्यता असते म्हणून हे छानपैकी आपल्याला शिजून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे म्हणून झाकण ठेवणं खूप गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने आपले सर्व थालेपीठ हे छान रेडी झाले आहेत तुम्ही बघू शकता अतिशय खमंग लागतात जर तुम्हाला पोळी भाजी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करू शकता हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता सॉसबरोबर खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता किंवा असेही खूप सुंदर लागतात तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू